श्री स्वामी समर्थ मी प्रांजली जेवढी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या परिवारावर राहावा आपल्यावर राहावा कुलदेवतेच्या आशीर्वादाने आपल्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पितरांचीही वर्षभर सेवा करणं तेवढंच अनिवार्य आहे पण काय होतं आपल्याला वर्षभर आपल्या पितरांची सेवा करणं होत नाही बरेच जण म्हणजे आपल्या स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये पितृस्तुती आहे ती नित्यसेवेमध्ये म्हणतात पण बऱ्याच जणांना वर्षभर म्हणजे आपल्या पितरांची सेवा करणं शक्य नसतं मग आता या पितृपक्षामध्ये आपण पिंपळाच्या झाडाची सेवा करून आपण आपल्या पितरांची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो आणि आपल्या पितरांच्या आशीर्वादाने त्यांची जर आपण सेवा केली आपल्या सेवेने ते खुश होऊन म्हणजे तृप्त होऊन आपल्याला त्यांचा आशीर्वाद देतील आणि पितरांचा जेव्हा आशीर्वाद आपल्या परिवारावर आपल्या घरावर होतो तेव्हा आपल्या घरातील जे भांडण तंटे आहेत आजारपण आहे किंवा संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत आहेत अशा बऱ्याच गोष्टी जर मुलं वाईट वळणाला वाईट नादाला लागलेले असतील तर त्यांना चांगलं काय वाईट काय हे कळतं अभ्यास करत नसतील तर अभ्यास करायला लागतील घरामध्ये जर भावाभावांचं नवरा बायकोचं बहीण भावांचं आई मुलाचं सासूसुनेचं जमत नसेल तर त्यांचं पटायला लागेल घरामध्ये एक प्रेमाचं वातावरण निर्माण होईल बऱ्याच वेळेला बघा पितृदोष जर आपल्याला असेल तर त्या घरामध्ये आपल्याला थांबावंसंच वाटत नाही घरामध्ये त्या वास्तूमध्ये थांबल्यावर असं आपल्याला असं दडपल्यासारखं होतं आणि जेव्हा त्या घरातील व्यक्ती घराबाहेर असतात तेव्हा त्या खूप आनंदी असतात प्रत्येकाशी हसून खेळून बोलत असतात पण घरामध्ये आलं की त्यांना चिडचिड व्हायला लागतं ते कोणाशीच व्यवस्थित बोलत नाहीत बोलले तरी चिडून बोलतात किंवा त्यांना त्या घरातील मुलं असतील मुली असतील त्यांना वाईट संगत लागते त्यांचा नवरा असतील त्यांना वाईट संगत लागते पैसा येतो तो टिकत नाही ह्यामुळे आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं महत्त्वाचं असतं पण आपण काय करतो आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा हे सगळे प्रॉब्लेम्स यायला लागतात तेव्हा आपण भरपूर सेवा करतो पारायणं करतो उपाय करतो पण तरीही आपल्या घरामध्ये काहीच बदल होत नाही आणि मग आपल्याला वाटतं की मी एवढा देवदेव करते मी एवढं सगळ्यांशी प्रामाणिक चांगलं वागते तरी पण माझ्यासोबत का असं आहे तर अशा जर अशी जर वेळेत असेल सेवा पारायणं करूनही तुमची जर परिस्थिती बदलत नसेल घरातील वातावरण बदलत नसेल तर आपण समजायचं की आपल्याला पितृदोष आहे आणि आपल्याला आपल्या पितरांची सेवा करण्याची गरज आहे आणि आपल्या पितरांना तृप्त करण्याची गरज आहे तर बघा या पितृ पक्षामध्ये या पितृ पंधरवाड्यामध्ये तशा करण्यासाठी तर खूप सेवा आहेत पण आज आपण पिंपळाच्या झाडाची सेवा करून आपल्या पितरांना कसं तृप्त करू शकतो हे बघणार आहोत आपल्याला बघा भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितरी अमावस्यापर्यंत रोज म्हणजे पौर्णिमेला सुरुवात करायची या दिवसापासून रोज आपल्याला आपल्या घराच्या आसपास जिथेही कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला रोज एक तांब्या पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे रोज आपल्या घरातून स्वच्छ धुतलेला तांब्या स्वच्छ पाणी घ्यायचं आणि रोज कंपल्सरी 15 दिवस त्या पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि रोज काय करायचं बघा दिवाळीमध्ये आपण मातेच्या पणतीमध्ये जे दिवे लावतो ती पणती घ्यायची मग ही आता 15 दिवसांची सेवा आहे 15-16 दिवसांची तर आपल्याला रोज 15-16 पणती लागतील मातीच्या पणती लागणार आहेत तुम्हाला जर कणकेचा दिवा बनवणं शक्य असेल तर तुम्ही रोज कणकेचा दिवा बनवू शकता आणि जर मातीची पणती वापरणार असाल तर ती पणती आपल्याला तिथेच त्या पिंपळाच्या झाडाखाली सोडून यायची आहे ती पणती परत घरी वापरायची नाही किंवा दुसऱ्या दिवशी तीच पणती लावायची नाही जर आता आपल्याला काय करायचं आपण जर मातीची पणती वापरणार असू तर त्यामध्ये आपल्याला या पूर्ण 15-16 दिवसांमध्ये पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याची ज्योत जी असेल ती दक्षिण दिशेला असेल म्हणजे झाडाच्या तिथली जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला त्या दिव्याची ज्योत असेल असा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल वापरायचं आहे तसं तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही मोहरीचंच तेल वापरा पण तुम्हाला शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये आपण जेही कोणतं देवपूजेसाठी तेल वापरतो ते तेल वापरलं तरी चालेल पण शक्य झालं तर मोहरीच्या तेलाचा ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये रोज म्हणजे एक तांब्या सकाळी आपण आंघोळ झाली पिंपळाच्या झाडाखाली गेलो त्यांना पाणी अर्पण केलं पिंपळाच्या झाडांना दिवा लावला आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्या पितरांच्या नावाने तिथे दिवा लावायचा
क्षमा माफी मागायची, कळत न कळत जर आपल्याकडून काही चुका होत असतील तर त्याबद्दल क्षमा करा हे सांगायचं, आणि आपलं जेही काही वैभव आहे, जेही आपल्याला काही आपल्या म्हणजे पूर्वजांचं घर मिळालेलं असेल, शेती मिळालेली असेल, जे काही असेल त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचा, आपली कृतज्ञता व्यक्त करायची, आणि त्या 2 मिनटं त्यांच्या नावाने म्हणजे त्यांचे नाव जर तुम्हाला माहीत असतील बोलायचं, आणि 2 मिनटं डोळे बंद करून क्षमामाफी मागायची आणि कृतज्ञता पण व्यक्त करायची. आणि तिथे आपल्याला पितृ अष्टक म्हणायचं आहे. पितृ अष्टक म्हणण्यासाठी अगदी म्हणजे 2 मिनटं लागतात, 2 मिनटाचाही कमी वेळ लागेल. तर तिथे आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून सुरुवातीला 1 तांब्या पाणी अर्पण करायचं, नंतर तो दिवा लावायचा, दिवा लावल्यानंतर प्रार्थना करायची, पितरांचं स्मरण करायचं, आणि प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला पितृ अष्टक म्हणायचं. अगदी 2 मिनटं लागतात. पितृ अष्टक तुम्हाला गुगलवर पण मिळेल, यूट्यूबवर पण मिळेल, तुम्ही ते लिहून घेऊ शकता किंवा मग तसं तर लिहूनच घ्यावं लागेल किंवा प्रिंट काढून घेऊ शकता. आणि आपल्याला कंपल्सरी या पितृ पंधरवाड्यामध्ये पिंपळाच्या झाडाखाली पितृ अष्टक म्हणायचं आहे. हे एवढं प्रभावशाली आहे, तुम्ही जर हे 15 दिवस ह्या 3 गोष्टी केल्या तर म्हणजे तुमच्या लाईफमध्ये जेही काही अडथळे आहेत ना, ते म्हणजे लग्नासंदर्भात असतील, संतानप्राप्तीसंदर्भात असतील, करिअर संदर्भात असतील, वाईट व्यसन असेल म्हणजे काय चांगलं काय वाईट कळत नसेल, बेरोजगार असाल म्हणजे काहीही असेल, काहीही आपल्या लाईफमधले अडलेले कामं असतील तर ते कामं तुमचे मार्गी लागतील आपल्या पितरांचा आशीर्वाद. आणि जेव्हा आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो तर या सेवेचा स्वीकार आपले 3 पिढ्यांचे पितर करत असतात, आणि 3 पिढ्यांचे पितर तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि ज्या वेळेला आपण आपल्या पितरांची सेवा करत नाही त्यावेळेला आपले 3 पिढ्यांचे म्हणजे पितृदोष आपल्याला लागत असतो. त्यामुळे वर्षभर जरी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं शक्य नसेल तर किमान या 15 दिवसामध्ये ही छोटीशी सेवा जर आपल्या घराच्या आसपास पिंपळाचं झाड असेल तर आपण नक्कीच करा. आणि असं काही नाही की करता पुरुष, घरातल्या कोणीही व्यक्तीने पिंपळाचं झाड आपल्या जर घराच्या आजूबाजूला कुठे आसपास असेल तर ही सेवा करा, आणि या सेवेचा अनुभव तुम्हाला या 15 दिवसांमध्येच मिळेल. तो या 15 दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या परिवारामध्ये झालेले फरक जाणवतील, आणि जे आजपर्यंत तुम्हाला प्रत्येक कामासाठी अडथळे येत होते ना, ते अडथळेसुद्धा दूर झाले आहेत हे तुम्हाला जाणवेल. आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे म्हणजे असं नकोस वाटत होतं, अंगामध्ये आळस वाटत होता, किंवा घरामध्ये भीती वाटत होती, किंवा सतत असं तणावाखाली आहोत असं वाटत होतं, तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रसन्नताही वाटायला लागेल. तुमच्या घरातील मुलं जर किरकिर करत असतील तर त्यांची किरकिर करणंही बंद होईल, जर आजारपण असेल तर आजारपणही दूर होईल. म्हणजे खूप 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 सारे बदल फक्त या छोट्या छोट्या 2-3 सेवा जर आपण पिंपळाच्या झाडाच्या केल्या तर आपल्या घरामध्ये आपल्याला बदल दिसायला लागतील. आणि या सेवेमुळे आपले पितृ तृप्त होऊन आपल्या हातून म्हणजे थोडीफार का होईना आपल्या पितरांची सेवा होईल, आणि त्यांच्या सेवेने त्यांच्या आशीर्वादाने आपल्याच आयुष्यामध्ये ज्या उलतफालत झालेल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित होतील, आणि जी सतत संकट अपयश दुर्बुद्धी म्हणजे व्यसन हे आपल्या घरामध्ये भांडण कटकटी या गोष्टी आहेत ना, या गोष्टी दूर होतील आणि आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होईल. आपल्या परिवारामध्ये प्रत्येकामध्ये एकमेकांना एकमेकांबद्दल म्हणजे प्रेम निर्माण होईल, चांगली भावना निर्माण होईल, प्रत्येकजण एकमेकांशी चांगल्या पद्धतीने वागेल बोलेल, आणि घरामध्ये एकंदरीतच काय आनंदाचं वातावरण राहील जर आपण ही छोटीशी सेवा या पितृ पंधरवाड्यामध्ये पिंपळाच्या झाडाची कराल तर. श्री स्वामी समर्थ.